तर आरोग्य विभागातील भरतीच्या या घोळाची बातमी साम टीव्हीने लावून धरली आणि सामच्या बातमीनंतर आरोग्य विभागाने ही परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं। आरोग्य विभागाच्या या निर्णयानंतर राजकीय वातावरणही तापलं तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या कारभारावर सडकून अशी टीका केली तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे। विरोधकांच्या आरोपांना आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी ही सडेतोड उत्तर दिले। भाजप युवा मोर्चाने मुंबई पुणे औरंगाबाद वर्ध्यात आंदोलन केली आहे। दरम्यान या आंदोलनावर एक नजर टाकूया तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून व्हिडिओ ट्वीट करत घोळ असल्याची टीका सरकारवर करण्यात आली। येत्या 8 ते 10 दिवसात परीक्षा पुन्हा घेण्याचं राजेश टोपेंनी जाहीर केलं। तर परीक्षा अचानक रद्द झाल्याने परीक्षार्थींना त्रास झाला असं अजित पवार म्हणाले। दरम्यान दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन नाना पटोलेंनीही दिलं। तर नागपूरमध्ये परीक्षार्थींकडून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। यासह मुंबई पुणे औरंगाबाद वर्ध्यामध्ये भाजप युवा मोर्चाने आंदोलन केली आहे।